म्हणतोय हा म्हणसर मी सरते का न माझ्याकडे बघून बघून तिला येत होत तर ती विसरून गेली. चल हा मन 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 तू आधी न तिचा नकरा तुम्ही सांगत म्हणू मग येत आहे मग बरोबर. हा चल न तिचा नकरा वेणीत घाली गजरा अन लाली ओठ वर मला कुठलं येत नाही नतीचं नकर नऊवारी साडी पदर डोई वर गळावर खळिया ती आम्ही म्हणत नाही डोईला कुंकू माथ्यावर आहे का डोईला आहे माथ्यावर कुंकू का डोईला कुंकू गाण्याची फार वाट लावली माहिन आमच्या तीच गाणं आमच्या ध्यानात राहत नऊवारी साडी पदर डोईवर डोईला कुंकू गळावर खळी आली मोक्यावर ती मोत्या म्हणती आली मोक्यावर झाली गजरा लाली ओठावर तेवढंच येते मला शेवटचं. चला गुड नाईट सगळ्यांना बाय शुभरात्री कुंकू गळावर खळी. मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे सकाळची शाळा आहे माहीला तर 5:30 वाजल्यात. आता मी 5:30 वाजता उठले बघा माही उठली होती 5 वाजता तिला शाळा आहे सकाळची म्हणून तर आता परत झोपली ती माही पापा आणि तिचा पप्पा तिचा पप्पा बाहेर रात्री किती वाजता आलं किती वाजता नाही आम्हाला तर काय माहीत नाही बरं का. रात्री लय उशीर आल्यात वाटते ती 12 वाजले होते यायला घरी त्यांना लय उशीर येतात रात्रीचं पण. चला थोडी भांडी पहिले घासून घेते महिला पाणी ठेवायचे त्यांना उठवते महिला पाणी ठेवायला होते आणि पहिली महीची आंघोळ असते आता महिला शाळा आहे सकाळची म्हणून नंतर मी सकाळ सकाळची शाळा आहे आज. आज महीचा मेकअप चालू आहे आज काय शाळेत भोंडलाचा कार्यक्रम आहे आज शाळेत भोंडला म्हणते त्याला मॅडमने तर भोंडलाच लिहिले चाललाय त्यांचा मॅडमचा मेकअप आणि हिनी पप्पा बरं प्रँक केलाय एक प्रँक काय केलाय ग काय केलंय सांग की सांग काय केलं. कोलगेटची बाटली संपली होती त्याच्यात पाणी होतं हिनं पाणी भरलं त्या कोलगेटमध्ये कोलगेटला फुकलं हां पप्पाला वाटलं नवीन कोलगेट आहे घ्यावा बाबा मग पप्पाने घेतलं बरं झालं खाली घेतलं नाही तर पिचकारी होते नाहीतर तोंडावरच पिचकाऱ्या होत्या पप्पाच्या मग आहे का नाही पप्पा हुशार पप्पा म्हणतात पाणी कोणी भरलं रे ज्यात पाणी कोणी भरलं आहे का नाही लिंबू आणली का आणली का रात्री लिंबू नव्हतं आमचं कांदा चमच्यात चाललं होतं आम्ही कांदा घेतला होता चमच्यात आणि त्यांनीच आमचं लिंबू चमचं प्रॅक्टिस चालू होती आहे का नाही आली का चांगली जमली बघा कांद्यानं प्रॅक्टिस केली बघा लिंबू चमच्याची लिंबूच नव्हतं रात्री मग काय करावं घेतला बारका कांदा प्रॅक्टिस चालू आहे का नाही बाई आमची बाई कशात नडत नाही आहे ना मी तिला लाडाने बाई म्हणते बरं का आहे का नाही आणि बघा आमच्या बाईचं पोप बघू बाया 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 हातसुद्धा लावू द्या ना पोपला चला तिला नाश्ता करते आता पोह्याचा ह्यांना दोघाला लावते आधी आणि मग माझं उरकते ह्यांना खाया पिया घालते लावते मग माझं निवांत लागते स्वयंपाक बरं बरं. तर बघा आता ह्या दोघांना नाश्ता दिलाय करून पोह्याचा माहीनं सारे चमकीच भरली डोक्यात टिकल्यात बरं बघ लाईट सण होत नाही बरं बघ
बघा माहीचा मेकअप केवढा मेकअप करून चालली आहे. कांदा न्यायचा का लिंबू न्यायचा चमच्याला? कांदा न्यायचा का लिंबू? लिंबू. कांदा न घेऊ आज का? पोहे दिलेत करून ह्यांना, ह्यांना लावायचं घराच्या बाहेर आधी, मग आपलं करत बसायचं स्वयंपाक. धरा चहा. दूध फक्त आम्ही दोन चार दिवसच आणलं तेवढं, परत दूध नाही आणलं. आहे का नाही? दूध कॅल्शियम लय वाढल. कॅल्शियम लय वाढल म्हणून दोन चार दिवसच दूध आणून दिलं मला. असं कुठला माणूस आहे का महाराष्ट्रात? हा कुशाला हसताय तुम्ही. काय मी एकटीच खात होते वय, सगळीच खात होती. काय करायचं पोरीला? पोरीला त्रास होतोय जास्त, सर्दी झाली, खोकला झाला, दुधाने होतोय वय. मग दुधानं परत काय अजून कमी जास्त झालं? ते मेकअप कराय, डोळा कुठं गेलाय बघू. मेकअप लावला का डोळ्यात? असली वडणी आहे बघा माहिती, चमकी चमकीची. हार वडणी नाद खुळाच बघा. हे असतात चमकी कसे लावली बघा. बापाला लय कौतुक आहे लेकीच. आईचं कशाला कौतुक? आईनं पोहे करून दिलं होत ना. आई देते का खाया करून तेवढी? पोहे करून दिला चहाला. असं राहिलं सोयलेलं आहे ना, वाजवू नका की. असं राहिलं सोयलेलं कडाईत खाया घालते. खाल्लं होत माहीला डबा भरून राहिलं थोडं, माळी म्हणली मला वाज झालं पोहे, त्यांना कडाईत खायला घातलं. असं राहिलंय सोयलेलं खा म्हणायचं असं तर दणकून खा. है का ना? दम घेऊ. नवीन बातवडीनेच पोहे खायचं चाललंय त्यांचं बघा. चला आता त्यांना डबा करायचा आहे मला. आता माहीत आधी दिलं हे करून नका. इथं माळू आणलंय रात्री, भेंडी आणली, गवारी शेंग आणली, काकडी लिंबू आणलंय, परत कोथिंबीर आणली आणि वटाणा आणलाय. आता मी वटाण्याची भाजी करते. त्या दिवशी फक्त ही आणलं होतं, वांगी आणि बटाट्याच आणली होती भाजीला. म्हणजे बाजारा दिवशी भाजीला असते बरं का, हिरीवाळी जास्त काही नसते भाजीचं. तर वटाणा आणलाय, आता मी वटाणा करते भाजीला. आणि अजून माझं तर काहीच नाही झालेलं, आणखीन त्यांचंच चाललंय खाणं पिणं सगळ्यांचं दोघांचं. डबल मेकअपला बसली. आणि आमच्याकडनं जर थोडा उशीर झाला असता ना, गांधी म्हणे थया थया नाचली असती ती. मला जायचंय, मला जायचंय, आणि उशीर होतोय, आणि तुमची लय मी जशी चलतील. पापा चला की लवकर, उरका की लवकर, बस करा, राहू द्या, चला. हा आता स्वतःच चलतंय वे. आहे माही वटाणा टाकलाय, वटाणा भाजून घेते पहिला. भाजते ह्याला मी असं. आणि मी वटाण्याला भाजून घेत असते अगोदर, मग करत असते. ना कोणी असं सारखं मार्ग नाही पाचा, तो मार्ग नाही पाचा. या पोलादी झुंजाराची आहे मी पत्नी. हॅलो, तिकट लय तिकट आहे, थोडस टाकते त्यावर.
तर 20 रुपये सकाळ सकाळ भेटलं बघा, हो का 20 रुपये भेटलं सकाळ सकाळ. आता ही माझ्या गळ्यात टाकलं, 30 टाकणार त्यांच्या हाताने, धरा तुमच्या हाताने टाकणार गळ्यात 20 रुपये माझे. तर ना मला असं वडायची सवय आहे, त्यामुळे माझं ही तुटलं होतं गळ्यातलं. तर आता ही 20 रुपये भेटले, ते त्यांना म्हणलं 20 रुपये देऊ नका, तुमचं कांदा राहतात का बघा. त्यांनी लगेच 20 रुपये काढून दिले. त्यांनी रात्री कांदा आणला धोका इथं. आणि आम्हाला आहे ना टॅमॅटोची चटणी म्हणा कुठं काय म्हणा असलं म्हणजे करून आम्ही खातोत, माई म्हणा मी म्हणा. ह्यांना पात्र भाजी दिली की आम्हाला सुकी भाजी खायची असली तर आम्ही ती तसली भाजी करून खातो, अंड्याच्या भुर्जीला म्हणा कशाला म्हणा कांदा करून खातो आम्ही. तर ती म्हणतात जिथं दोन वापरायच्यात ना गोमा कांदा तिथं एकच वापर. पण मग म्हणून मी म्हणला तुमचं कांदा राहतात का बघा. लय गेलं ती दर माझं पैसे टाका माझ्या गाड्यात. बरं झालं कांदा संपूस तर 20 रुपये घेणार आता. कांदा संपूस तर 20 रुपये घेणार मी. धरा लवकर धरा लवकर टाका माझ्या गाड्यात. पाठी माझ्या गाला आहे तुमच्या. रिक्षावर जात्यात रात्रीच कामाला जात्यात, लय कष्ट बाई जीवाला काय सांगाव तरी. टाकू तर वाटते का नोट गल्यात माझ्या, बसाय नको का एखाद्यानं फटकन टाकलं असतं लगेच गल्यात नोट. कोय बाई किती आजा टाकताय व. सकाळ सकाळ पाठवलं, माझी आत्ताशी आंघोळ झाली आणि एवढी भांडी सगळी घासून ठेवली, पिठाचा डबाही घासला, शेगडी पुसून ठेवली स्वच्छ आणि ही लिकरू जेवलं नाही काय नाही. आणि हो का आलं की झोपलं शाळेतून, सकाळी लवकर उठलं होतं. तिचा डोळा आणि तीनही झाला आहे कालपासनं ना, माही जरा थोडी कुचंबल्यावनीच झाली आहे, कालपासनं झोपलं होतं. नवीन ड्रेस घालून गेली ती आज शाळेत, कार्यक्रम होता तिच्या तुम्ही तर बघितलं. तर आता मला पण जेवण करायचं आहे आणखीन, मी पण जेवण नाही केलं कारण की काय होतं माहिती आहे का, सकाळचं शाळा जर असली का नाही तर माझ्या मागलाही धावपळ होती. मग ह्यांच्या दोघांच्या आंघोळ्या होऊस तर मग मी त्यांना नाश्ता करत असते दोघांना. मी आंघोळीला गेले की मग मी कपडे धुवूनच बाहेर निघत असते, वल तीन वेळा जात नाही वलवायला बाथरूममध्ये. तर मग ह्यांच्या दोघांच्या आंघोळ्या असतात, ह्यांचाच नंबर लागलेला असतात, त्यामुळे मला लवकर नंबरच लागत नाही. मग मी ह्यांचा नाश्ताही बघत असते अगोदर आणि मग ह्यांचं झालं की सगळं स्वयंपाक हे करूनच मग माझं आवरते. तर बघा आता किती वाजले, आता दुपारच्या 1:30 वाजले मला काम. तर चला आता जेवण करते मी आणि मी पण थोडासा आराम करते, माहीला पण उठवते जेवायला लगेचच. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, लाईक करा व्हिडिओला आवडला तर.